सालबर्डी परिसरात असलेल्या झुंकार येथील गंगा नदीचा धबधबा ठरते पर्यटकांचं आकर्षण. सदर धबधबा पाहण्यासाठी दररोज परिसरातील शेकडो पर्यटक येत असून धबधब्याखाली आंघोळ करण्याची मजा लुटत आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सालबर्डीपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगा नदीवर झुंगार येथील 400 ते 500 फुटावरून पडणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. धबधबा म्हटले की आठवते पर्यटकांना चिखलदरा, पण ही चिखलदराची मज्जा मोर्शीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वानर झिराजवळ सालबर्डीवरून 3 किलोमीटर अंतरावर मार्गे झुंकार येथील नव्याने निर्माण झालेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आपल्या दुचाकी वाहनाने सुद्धा सदर ठिकाणी सहज पोहोचू शकतो. जून व जुलै महिन्यात परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्व नदीनाले दुतर्फी भरून वाहत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने काही हौशी पर्यटकांनी गंगा नदीवरील धबधबा शोधून काढल्याचे बोलल्या जात आहे. सदर धबधबा पाहण्यासाठी दररोज परिसरातील शेकडो पर्यटक येत असून धबधब्याखालील आंघोळ करण्याची मज्जा लुटत आहेत. सदर धबधबा जरी मध्य प्रदेशाच्या सीमेत असला तरी हा धबधबा पाहण्यासाठी मात्र महाराष्ट्रीयन पुढे आले आहेत. तरी मध्य प्रदेश शासनाने पर्यटकदृष्ट्या या ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पर्यटक करीत आहेत. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने अनेक भोले भक्त सालबर्डी येथील प्राचीन गुहेत असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भोले भक्त येत असतात. हेच पर्यटक झुंगार गाठून धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. संजय गारपवार, दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.